हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ ना बहिणीनो. आताच वडाभाव खाऊन आलो. आता दुपार झाली भाऊ ना बहिणीनो, भूक लागली होती लय. दोन तीन वडाभाव खाल्ला बाबा. आता भाऊ बहीण म्हणते सकाळी तर आजी घरी होते, मग अचानक कुठं भाऊ कसं काय वावरात इकडं. तर भावा ना बहिणीनो कसं आहे, काल पाऊस झाला भरपूर, तर त्याच्यामुळं काय चालं, अचानक मालकाचा फोन आला म्हणे कांदा बाहेर काढू, कांदा वाहून घेऊ. मग आलो भावा ना बहिणीनो, एक जोडदार आणला सगळं, दोन तीन खेपा बरं त्यांनी एक खेप भरून दिली. आताच ही काय गमेली फिमेली दिसत का तिकडं, ही काय इकडचा कांदा भरला की एक खेप भरून दिली. ही काय मागचा कांदा इकडचा सगळा शिव तीन खेपा भरत्यान. ही काय इकडं कांदा राहिला आहे ना असा दिसतोय का, हो कांदा भरायचा आहे अजून. खेप भरून दिली आणि म्हणलं तर मालकाला म्हणलं या खाली करून तोपर्यंत आम्ही वडापाव खाऊन येतो. आहे का नाही ते जोरदार थांबला तिकडंच, मी आलो बसलो आपलं वावरात इथं. पण म्हणलं आता कसं आहे, म्हणलं दुपारचा वेळ झाली, म्हणलं आज काय म्हणलं व्हिडिओ टाकायला जुळतोय का नाही काय माहीत म्हणलं. पण म्हणलं चला टाकू म्हणलं, कारण कसं आहे कामात टायमिंग नाही वेळ भेटत भावानं बहिणं व्हिडिओ टाकायला. पण सकाळी टाकला एक व्हिडिओ, आता काय झालं लय भाऊ बहीण माझा राग राग करायला लागल्यात. म्हणजे बरं आता काम बी करतोय, घरातलं सगळं सामान सुमान बी आणतोय, सगळं काही गोष्टी बघितलं तुम्ही. आता त्या दिवशी गॅस भरला, दूध चालू आहे महिना झालं, दुधाचे पैसे दिले. परत काल रात्री तालुक्याला गेलो, जरा भाजीपाला आणला, सामान आणलं, धान्य बी आणलं 50 किलोचा काटा. आता कोणतरी म्हणलं की बाबा 50 किलोचा काटा दिसताना 30 किलोचा काटा दिसतोय, मग आता काय वजन करून दाखवायचं का आता एखादा काटा आणून. हां म्हणजे बाबा त्यांना कळलं असतं की बाबा 30 किलोचाच काटा आहे का 50 किलोचा काटा आहे. म्हणजे काय होतं आहे माहिती का, प्रत्येक गोष्टीचं हे सोल्युशनच द्यावं लागतं आहे असं झालं आहे बा मानगड. आणि मग काय होतं बाबा ना बोलणं, आमचं माझं बी डोकं मग हँग होतं. आता काय झालं आहे, मी सगळ्या गोष्टी करतो आहे, सगळ्या घरातल्या सगळं हँडल करायला लागलो आहे, तर तरी बी भाऊ बहीण बोलतात. हां म्हणजे बायकोनी मला बोलायला जमतं आहे, मीच तिला बोलायला जमत नाही असं झालं आहे ना. हां आता दोन तीन दिवस झालं मी आता कामधंदा करतो आहे, सगळं आज बी कामाला आलो आहे. आता आज नाही तरी म्हटलं तरी भावानं बहिणीनं कसं आहे, दोन तीन खेपा जरी भरल्या तरी आता दोघं जण आहेत, 500 रुपये खेपी, तीन खेपा भरल्या तर 1500 रुपये, आणि मग दोघा 1500 रुपये, 750 रुपये आपली रोजंदारी निघाली बस, बाकीचं काय करायचं आहे. हां आता उद्या बघू दुसरीकडे ठिकाणी बसू, दुसरीकडे काम. पण काय होतं की आता ही उक्ती काम रोज कंटिन्यू नसतात ना, मग आता दोन दिवस काम, आता दो किती दिवस मी म्हणतो आज कितवा दिवस आहे, आज चौथा दिवस आहे. तीन दिवस आपले कांद्यात गेले म्हणजे 2.5 दिवस कांद्यात गेले, समजा 3 दिवस गेलेच की, आणि परत म्हणजे 4 दिवस झालं कांद्यात. आजचा दिवस धरून 4 दिवस झाले. आता 4 दिवसात दाजीने पैसे किती कमविले, तीन हजार अडीचशे रुपये. मग बघा आता हजेरी किती पडली मला. हां आता काल काय आपला कालचं काय, मी म्हणतो 10-11 वाजताच मोकळी झालो मी कांद्यातून, आणि मग 11 वाजताच घरी गेलो मी निघून. पण तरी मी जाऊन आता कसं आहे बोगस दिवस धरण्यापेक्षा म्हणलं डायरेक्ट दिवस धरलाच ना म्या, 3 दिवसाचं काम होतं पण 4 दिवस धरलं म्या. तर 700-800 रुपये रोजंदारी पडती भावा ना बहिणीनो, अजून काय पाहिजे. हां मग त्यासाठी दाजी काय उगत्या कामातून हलत नाही, आपल्याला दोन तीन दिवसाची मी कसर काढतो, घरी जरी राहिलो ना मी तरी कसर काढतो मी. पण आता हो का भावा ना बहिणीनो, तुम्ही आहे ना, मी तुम्हाला मी म्हणलं की तुम्ही आहे ना त्या बायकोला आहे ना
लई डोक्यावर बसवली खरं सांगायची परिस्थिती. आणि तुम्ही आहे ना, मी म्हणतो तुम्ही आहे ना, तिला अनसबस्क्राईबच करा. अहो 1.5 पाऊण 2 लाख तिची सबस्क्राईब झाली. अहो मग ती हाना लागली ना उड्या, हां. आणि मग ती उड्या हाना लागली म्हणाल्यानंतर दाजीचं कुठल्याच गोष्टीचं तिला सध्या आजीला तर मानपानच देईना. हां तुम्ही एवढी डोक्यावर बसवली म्हणाल्यानंतर ती राव माझा ऐकते का कुठं काय? अहो हां ती मग तिला वाटतं आहे म्हणजे मी म्हणजे काय आता बाबा नेमकं. दाजीचं आहे ना, दाजीला म्हणजे दाजीचा कचराच केला आहे. तुम्ही काय काय करा माहिती का भावानं बहिणीनो, तुम्हाला मी अजून एकदा सांगतो चांगल्यावानी की तुम्ही अनसबस्क्राईब करा तिला आणि तुम्ही मला सबस्क्राईब करून द्या सगळ्यांनी. म्हणजे कसं आहे भावानं बहिणीनो, मी तिच्या बरोबरीने आलो ना की मग ती मला एक शब्द बी बोलणार नाही. कसं असतं की बरोबरीने असलं ना मग पुढचं माणूस एक शब्द बी बोलत नाही. आता काय होतं, एखादा श्रीमंत माणूस आणि एखादा गरीब माणूस, आता तो कसं आहे श्रीमंत माणूस आवा आणणारच ना, कारण त्याच्याकडे पैसा पाणी सगळं इज्जत इमेज. हां गरीब माणसाचं काय, गरीब माणसाचं काय त्याच्याकडे पैसा पाणी नसतो ये, मग त्याला काय त्याच्या बशी थांबत बी नाही कोणी. काय म्हणायचं तुम्हाला, मग कोण थांबतं त्याला, कोणी इच्छा जावा का? तर तो त्याच्याकडे पैसा पाणी इज्जत इमेज नसल्यामुळं कोण थांबतं त्याच्यापाशी, कोणी विचारतं त्याला? पण जो माणूस आता इज्जतवान आहे, आता बायकोचे सबस्क्राईब आहेत एवढे एवढे, मग कुणी बी म्हणणार हे बाबा कसं आहे आज एवढे सबस्क्राईब आहेत. हां आणि मग तुम्ही काय करा माहिती का, अनसबस्क्राईब करून टाका बायकोला डायरेक्टच आणि आपल्याला सबस्क्राईब करा दाजीला. म्हणजे काय होईन भाऊ ना बहिणी, मला आहे ना ती खालीपणा दाखवणार नाही, मला आहे ना भाऊ ना बहिणी तिची जागा दाखवून द्यायची. आणि मला जागा दाखवायची तिला म्हणल्यानंतर मला तुमचा सपोर्ट पाहिजे. तर माझी इच्छा आहे की मला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आता दाजीची विचार करायची गोष्ट आहे, मग बाबा आता तिचे किती सबस्क्राईब येतं? 1,65,000 का काय 70,000 सबस्क्राईब येते, आणि दाजीचं किती येतं? 45,000. अहो फरक किती आहे, हां. तिने माझ्या चॅनलवर कवा काम केलं आहे का? बघितलं का तुम्ही माझ्या चॅनलवर कवा काम करताना? ती कवा बी झालं दाजी तरी एकटाच आहे का नाही? पण मी तिच्या चॅनलवर काम करतो आहे काय बरं असं, मग आता तरी मला मोबदला नाही मिळत तिच्या चॅनलमध्ये. हां काय बसा आहे, काहीतरी बसलो होतं हाताहून, मी म्हणलं काहीतरी ते सांगा बरं, मग तरी मला मोबदला मिळत नाही. बरं हिचं काम आहे ना, मग तरी मी म्हणते तरी तिचं काय म्हणणं आहे की बाबा मॅच सगळं केलं, मॅच सगळं केलं, मी घरादाराचं मॅच काम केलं, एवढं सगळं मॅच केलं, हे बाबा हमाले ज्या कामात होता हमाले जर काम याचं उचल देऊन मॅचं याला घरी बसवला आहे. हां आणि ह्यो काळीचं काम करीना. आता मी तिच्या पहिल्यापासून हिडीओमध्ये आहे का नाही मला सांगा गड्या, तुम्ही जाऊन द्या मरू द्या. आता तुम्ही का तिच्यानुसार बी नका चलू आणि माझ्यानुसार बी नका चलू, पहिल्यापासून मी तिच्या हिडीओमध्ये आहे बघा तुम्ही आहे का नाही सांगा बरं तुम्ही. मग ही कशामुळं म्हणतंय की बाबा मी केलं सगळं, मी केलं मॅच सगळ्या गोष्टी केल्या आहे कशावरून? आता काय बाबा बहीण मी म्हणतात दाजींना काय, आता बाकीच्या बाबा बहिणींना काय यांना माहीत नाही. पण तुम्ही खरं बघा ना, तुम्ही राव खरं बघितल्यानंतर तुम्हाला 100% दिसन दाजीने किती कष्ट केलेले आहे पहिल्यापासून. हां अहो जीवाचा विचार नाही केलेला का ट्रॅक्टरला भानात? आता ट्रॅक्टर बनायचा आहे भावानं बहिण, त्याच्यामुळं मला आहे ना तुम्हाला व्हिडिओ बनवायला कसं आहे वेळ नाही मिळत. आता मस्त विचार केला भावानं बहिण, मी म्हणलं टाईमला तुम्हाला व्हिडिओ टाकेन टाकेन टाकेन, पण काय होतं आहे भावानं बहिण अजिबात वेळ मिळत नाही. हो आता हो काय उठूनच दाखवी बाबा कांदा हे गाम्याने पडल्यात ट्रॅक्टर तिकडून येतो आहे दड 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 वाज तिथं आलाय. येतोय का आवाज मला? येतोय बरं का आवाज? जरा थोडं जवळ आलो. मी काय एवढा भरलाय का आता, म्हणजे उभा राहून दाखवलं तुम्हाला आणि ही इकडं गामेली फिमेली पडल्यात. काय इथून इकडं राहिलाय अजून 2 खेपा भरायलाच पाहिजे 100%.
दोन खेपा भरलं तर आजीला आता मला वाटतं किती वजनदारी पडन, 750 रुपये वजनदारी पडन आज. बरं झालं का इथं एवढा पाऊस नाही झाला भावानं बहिण. हो पाऊस नाही झाल्यामुळं आहे ना जरा आपल्याला आज कांदा बरसा आला, नाहीतर सर पाणी सकाळचं लवकरच आलो होतं मी, सर पाणीच होतं बघा याच्यात. ते आता ऊन आणि कसं आहे पाणी सगळं म्हणजे ओसन आता हे होऊन गेलं ना. चला ते तिकडे बसतो ना त्या ट्रॅक्टर इकडे येईल. दिसतोय का वाजतोय का आता आवाज ट्रॅक्टरचा, पांढरं दिसतंय का काय कळणार भावानं बहिणीनं मला. तर नक्कीच भावानं बहिणीनं आहे ना तुम्ही आहे ना मी सांगितल्या पद्धतीने आहे ना अनसबस्क्राईब करून टाका तुम्ही. पांढरं दिसतंय राव, दुखं दुखं पडलंय काय दिवसभर मला काय कळणार राव. होय शेंड्या पांढरं दिसतंय काय, ऊन बी आहे पण एवढं कडक ऊन लागणार ना. मध्ये घालतो का म्हणा त्याला ट्रॅक्टर काही तिथंच कडला. मध्ये का कडला तिकडे आज ना. चिकटून लावा चिकटून. तर चला भावानं बहिणीनं आता कसं आहे ट्रॅक्टर भरायचं आहे